धुळे शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून मनुस्मृतीचं दहन करून स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी रमाई महिला मंडळ, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खरात पक्ष यांच्या माध्यमातून मनुस्मृतीचं दहन करून स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला. 25 डिसेंबर 1927 रोजी महाडलाची दलित परिषद झाली होती. त्या दलित परिषदेमध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृती हा असा ग्रंथ होता ज्याने चातुर्व्यवस्था जन्माला घातली आणि त्या वर्णव्यवस्थेने जातीव्यवस्था जन्माला घातली. या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि त्यातल्या त्या शूद्र आणि स्त्री यांचे मनुस्मृतीने सर्वच्या सर्व अधिकार काढून घेतले आणि पूर्णतः मानवी जगण्याचा त्यांचा हक्क जिरवून घेतला. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती या ग्रंथाचा जाहीरपणे त्यांचा दहन केलं आणि तो दिवस आम्ही स्त्री मुक्ती दिवस म्हणून साजरा करतो. आजही प्रामुख्याने बहुजनांवरील मनुस्मृतीचा पगडा अथवा त्यांचं शोषण कमी झालेलं नाही. आजही राजरोसपणे अत्याचार होतो. आत्ताच राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागानुसार 37,144 गुन्हे या वर्षी रजिस्टर आहेत. तर आमची अशी प्रामुख्याने सरकारला मागणी असेल की त्यांनी अहिल्याबाई होळकर आणि जिजाऊबाईच्या नावाने पुन्हा दामिनी पथकासारखे पथक स्थापन करावे आणि जिथे जिथे पोलीस स्टेशन आहे त्या त्या ठिकाणी त्यांच्याशी संलग्न असून या लोकांनी महिलांचा आत्मविश्वास वाढावा त्यासाठी घरोघरी जाऊन जे महिलांचा आत्मविश्वास कार्यक्रम राबवावे असं आम्ही सरकारकडे मागणी करतो. आणि आजचाही दरवर्षीप्रमाणे वंचित बहुजन आघाडीने श्रीमुक्ती दिवस हा साजरा केलाय. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, जागर, जनस्थान, धुळे.